मग त्या अवलं तिला माझा आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करती त्याला भाबला. गजब बेज्जती आहे. घरी नाही करती त्याला भाब नाही ना. इक्यानाला सापडे लावला दिया. आता या हरामींचे वाढदिवस आता दहाव्याच्या पुढे आहेत. दहाव्यावर नाईन टेप्याची केक ठेवायचा दहाव्याच्या पुढं. त्याच्या मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा आहे. नाईन्टी पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावा नाका मारायचा. येला त्या खरंय का खोटे? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही. आपले मम्मीचं भांडण झालं. तस्वीर मध्ये कोण बोलती रे? मम्मी. खरंय. आणि भामटेवानी खाली मान. गजब बेज्जती आहे. भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. खरंय. मग आपल्या घरात भामटा कोण? देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोण घाबरतो घरात? काढा बचत गट. मी बोललो असतं तर झोमला असतं. तुमचे तर असल्यामुळं काय म्हणता येईल. तू अधिक तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काय? त्याच्या पायी तीन गुरुजीने बदल्या करून घेतल्या असा नमुना गडू होता. काय बोलत होती? अन्निवांत उठून पाहिला चाड होशी तिथी मम्मी. काय कशी अपमान झाला बाते करायला काय असली हे लोणा. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो असण घातल्यामुळे बैला आकळलाय तो. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. काय झालंय? बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला. गजब बेज्जती आहे. तिच जसं दुसऱ्याशी जगण्यासारखं वाटलं नाही. जिंदगी आपली बर्बाद झाली. ती माझी नाही ना. लो भाई, आम लडके ना, हमारे साथ ऐसा ही होत. कोणाची नाही अशी ती गजन म्हणत होती. तू चौथ आहे तिने व्हावा पण झोपान. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? ए भंगरी.